नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत अजिंठा लेणी पाहण्यासाठी। आत्ताच आपण आपल्या गाडीने प्रवास करून अजिंठा या ठिकाणी पोहोचलो आहोत। तर आपण आपली गाडी इथं पार्किंगमध्ये पार्क केली आहे। त्या पार्किंगचे चार्ज पे करून आपण आता वॉकिंग डिस्टन्सवरती इथं गव्हर्नमेंट बसेस आहेत, तर आता आपण इथून पुढील प्रवास बसने करणार आहोत। तर चला आमच्या सोबत राहा। मित्रांनो, आपण पाहू शकता आपण आत्ताच एस टीचा प्रवास सुरू केलेला आहे। तर आपल्याला एस टीचा प्रवास हा फक्त 4 ते 4.5 किलोमीटरचा करायचा आहे आणि सरकारी बस असूनही या 4 किलोमीटरसाठी आपल्याला 30 रुपये मोजावे लागत आहे। फक्त जाताना सिंगल फक्त एका बाजूच्या आणि येताना परत आपल्याला 30 रुपये वेगळे पे करावे लागतील। मित्रांनो, आपण आत्ताच एस टीचा प्रवास संपूर्ण करून बस स्टॉपवरती उतरून समोर एंट्री डोरवरती 40 रुपयाचं पर हेड तिकीट काढून एंट्री घेतलेली आहे आणि आतमध्ये आलो। आता सुरुवात करूया लेणी पाहण्यासाठी, तर आमच्यासोबत राहा, तुम्हाला सर्व लेण्या व्यवस्थित एक एक माहिती मिळेल। तर मंडळी, आत्ताच आपण पाहिलं की आपण या ठिकाणाहून एंट्री केली आहे आणि म्हणजे अशा या ठिकाणी टोटल 30 लेणी आहेत। तर 30 लेणीमध्ये आपण सुरुवात पहिल्या लेणीपासून केली आहे। तर प्रत्येक लेणीमध्ये जाताना शूज किंवा चप्पल बाहेर काढूनच एंट्री करायची आहे, कारण त्या लेण्यांचं पावित्र्य राखलं जावं यासाठी ते नियम आहे। आणि आतमध्ये गेल्यावरती कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ काढायचा नाही आहे, कुठल्याही प्रकारचा फ्लॅश मारायचा नाही आहे। नॉर्मली आपला मोबाईलमध्ये फोटो काढला तर काढायचा आहे, अदरवाईज कुठलंही इक्विपमेंट वापरायचं नाही आहे। फक्त जायचं आहे, त्याचं परीक्षण करायचं आहे, पाहायचं आहे आणि बाहेर यायचं आहे। तर चला मित्रांनो, आपण आता आलेलो आहे 2 नंबर लेणीजवळ। तर आतमध्ये कशा प्रकारे आहे, काय आहे हे पाहूया लवकरच। तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण अजिंठा लेणी पाहण्यास आलेलो आहोत, पण आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व लेण्या दाखवेल असं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं। बट पण त्यासाठी मी क्षमस्व आहे, कारण या ठिकाणी
म्हणजे प्रत्येक लेणीसमोर 2 ते 3 घाट बसवलेले आहेत, जेणेकरून कुणीही या लेण्यांचे चित्रीकरण करू नये, कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ काढू नये. तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. तर या ठिकाणी असं कोरीव काम केलेलं आहे की ते पाहतच राहावं. प्रत्येक ठिकाणी आपल्या गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे, विविध प्रकारचे स्तंभ उभारण्या म्हणजे कोरण्यात आलेले आहेत. आणि हे जे कोरीव काम आहे, सुरुवातीपासून किंवा म्हणजे स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत सर्व एका दगडात कोरीव काम केलेलं आहे. अतिशय म्हणजे अप्रतिम हा शब्दही कमी पडेल असं कोरीव काम केलेलं आहे. तर हे पाहण्यासाठी मित्रांनो सर्वांनी आवर्जून एकदा तरी भेट द्यावी.